नंदुरबार जिल्ह्यातील टीईटी घोटाळा प्रकरणात दलालांच्या रांगेत आणखी एक गावित नामक दलालाचेही आगमन झाले आहे। दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता आणखी एक नंदुरबार तालुक्यातील बळ्या दलालाची एंट्री झाली असल्याचे आता त्याची देखील नंदुरबार जिल्हाभरात गावित व नंदुरबार तालुक्यातील रजाडे या छोट्याशा गावात राहणारा तो एसपी या दोघा दलालांची खमंग चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे। या महाशयाने मोठी पुंजी गोळा करून अल्पावधीतच करोडपती झाला असून तो टीईटी घोटाळ्यातील सूत्रधार तुकाराम सुपे यांचा जवळचा दलाल आहे। या महाभागाने 22 शिक्षकांकडून मोठी रक्कम घेतल्याची चर्चा आहे। टीईटी घोटाळ्यात दलालांची जिल्ह्याभरातील जवळजवळ 600 अधिक व्यक्तींकडून कोट्यवधी रुपये गोळा करून मालामाल झाले आहेत। या दलालांमध्ये सक्रिय असलेला नंदुरबार तालुक्यातील रजाडेचा रहिवासी असलेला तो एसपी भलताच चर्चेत असून त्याने देखील आपल्या वयाच्या अर्धशतकातच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता साठवणूक केली आहे। त्याने अनेक विद्यार्थ्यांकडून नोकरी लावण्यासाठी 3 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत रक्कम घेतली असल्याची चर्चा सुरू आहे। एसपी आप्पा लवकरच टीईटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे यांच्यासोबत जेलची हवा खाणार आहे। याच्या सर्वस्वी पुराव्यानिशी एमडीटीव्हीचे संचालक धर्मेंद्रभाऊ पाटील हे पुणे सायबर विभागाचे तपासणी पोलीस अधिकाऱ्यांकडे करणार आहेत। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार।